अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आयुर्वेदातील एका रामबाण औषधीबद्दल जाणून घेणार आहोत, जी लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरते। होय, आज आपण बाभळीच्या डिंकाचे आयुर्वेदिक उपयोग जाणून घेणार आहोत। बाभूळ ही सर्वत्र आढळणारी वनस्पती, जी सर्वांनीच पाहिली असेल। काळ्या जमिनीत आणि पाण्याच्या भागात बाभळीचे झाडे मोठ्या प्रमाणात दिसतात। या बाभळीचा कमीत कमी 70 आजारांवर उपयोग केला जातो, पण त्यापैकी आज आपण बाभळीच्या डिंकाचे फायदे जाणून घेणार आहोत। बाभळीच्या खोडातील रस काही कारणाने बाहेर आल्यावर तो सुकतो, त्यालाच आपण डिंक म्हणून ओळखतो। बहुतेक करून उन्हाळ्याच्या दिवसात बाभळीच्या खोडावर हा डिंक जास्त प्रमाणात दिसून येतो। बाभळीचे खोड, फळे, फुले, मुळ्या आणि डिंक यांचा आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। या सर्व आयुर्वेदातील उत्तम औषधी आहेत। पांढरट, पिवळसर, सोनेरी रंगाचा हा डिंक थंड प्रकृतीचा असतो। लहान मोठे, स्त्री पुरुष, अगदी कोणालाही अतिसार, जुलाबाची समस्या उत्पन्न झाली असेल तर 4 ते 5 ग्रॅम डिंक पाण्यासोबत सेवन केल्याने जुलाब थांबण्यास याची मदत होते। पोटामध्ये आतड्यांना जखमा होऊन कधीकधी अल्सर होतो, अशा वेळेस 1 चमचा डिंक 1 ग्लास पाण्यात मिसळून सकाळ संध्याकाळ असे 2-3 दिवस प्यावे। या उपायाने आतड्यांचे उरण आणि घाव कमी होतात। हाड फ्रॅक्चर झाल्यावर बाभळीच्या पंचांगांची 1 चमचा पावडर, 1 चमचा मध आणि 1 ग्लास शेळीच्या दुधासोबत मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्याने हाडे लवकर जुळून येतात। लघवीतील जळजळ कमी करण्यासाठी या बाभळीचा 1 चमचा डिंक पाण्यात मिसळून त्याचे सेवन केल्याने लघवीची जळजळ कमी होते। डोकेदुखीसाठी या बाभळीचा डिंक पाण्यासोबत उगाळून ही पेस्ट कपाळावर लावल्याने डोके दुखणे बंद होते। बऱ्याच महिलांना मासिक पाळीदरम्यान अति रक्तस्रावाची समस्या असते, अशा महिलांनी 500 ग्रॅम बाभळीचा डिंक आणि 500 ग्रॅम गेरू यांची सोबत पावडर बनवावी। ही पावडर सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी पाण्यासोबत खाल्ल्याने रक्तस्राव नियंत्रित होतो। स्त्री किंवा पुरुषांची यौन शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी 200 ग्रॅम डिंक गाईच्या शुद्ध तुपामध्ये भाजून घ्यावा। थंड झाल्यावर यामध्ये 400 ग्रॅम एवढी खडीसाखर मिसळून याची पावडर बनवावी। रोज सकाळी 1 ग्लास दुधामध्ये ही 2 चमचे पावडर मिसळून प्यायचे आहे। हा उपाय साधारण 1 महिनापर्यंत करायचा आहे। या उपायाने स्त्री आणि पुरुष दोहूंचीही यौन शक्ती कमालीची वाढते। प्रसूतीनंतर बाळंतिणीला डिंकाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो। बाभळीचा डिंक कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि अनेक खनिजांनी परिपूर्ण असा असतोच, शिवाय तो बलवर्धक देखील असतो। मनकेदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीसाठी 100 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ आणि 50 ग्रॅम अश्वगंधा पावडर घेऊन ते मिक्स करावे। रोज सकाळ संध्याकाळ गाईच्या दुधासोबत याचे सेवन करावे। 21 दिवसातच सांधेदुखीवर आराम पडतो। तर मित्रांनो, हे होते बाभळीच्या डिंकाचे काही उपयोग। माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।